नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल इंग्लिश टू मराठी गाईडमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत। आज मी तुमच्यासाठी इयत्ता 12वीच्या इंग्लिश विषयाच्या नवीन सिलेबसमधला दुसरा लेक्चर सादर करणार आहे। त्याचे नाव आहे ऑन सेईंग प्लीज बाय एजी गार्डिनर। या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला मी सेंटेन्स वाईज इंग्लिश टू मराठी भाषांतर करून दिले आहे, जे की माझ्या मराठी मुलामुलींसाठी शिकण्यास अतिशय सोपे होईल। मला पूर्ण खात्री आहे की हे व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी लवकरात लवकर पुढील विषयांचे सुद्धा लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल। मी द ॲस्ट्रॉलॉजर डे हा सुद्धा एक व्हिडिओ अतिशय सहज सोप्या मराठी भाषेत एक्सप्लेन करून यूट्यूबवर माझ्या चॅनलमध्ये अपलोड केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। तर सुरू करूया ऑन सेईंग प्लीज बाय एजी गार्डिनर। द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटली इन द रॉंग। शहरातील एका कार्यालयात एका युवा लिफ्ट वाहकाने एका यात्रीला लिफ्टमधून बाहेर ढकलले किंवा फेकले। त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गुन्ह्याबद्दल दंड ठोठावला गेला आणि निसंशयपणे हे चुकीचे होते। इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, हा कृपयाचा प्रश्न होता। द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप, लिफ्टमध्ये प्रवेश करणारा फिर्यादी म्हणाला वर। द लिफ्ट मॅन डिमांडेड टॉप प्लीज, लिफ्टमॅनने कृपया वरती जा असे म्हणा अशी मागणी केली। अँड दिस कन्सेशन बीइंग रिफ्यूज्ड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट। आणि लिफ्टमनने ही सवलत नाकारली। लिफ्टमनने त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला, परंतु त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर फेकले। दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार, हे नक्कीच समाजात कसे वागावे यावर दूरवर घेऊन जाणारी टिप्पणी आहे किंवा विचार करण्यास भाग पाडणारी आहे। Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. Anadar, asabhyata kiwa uddatpana ha kahi kaideshir guna nahi, pan samorchavar halla ani marpit karnyasathi te nimitta tharat nahi. If a burglar breaks into my house and I knocked him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. जर एखादा चोर माझ्या घरात घुसत असेल आणि मी त्याला मारून जमिनीवर पाडले किंवा ठार मारले, तर कायदा मला निर्दोष ठरवेल। आणि जर माझ्यावर कुणी शारीरिक हल्ला केला, तर कायदा त्या हिंसाचाराचा वाजवी बदला घेण्यासाठी मला परवानगी देईन। It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. ते अशासाठी कारण चोर आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु कोणतीही कायदे प्रणाली चुकीच्या वागण्याविरुद्ध
कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीविरुद्ध हिंसा करण्याची सुद्धा परवानगी देऊ शकत नाही जी की कायदेशीररित्या दंडनीय अपराध ठरू शकणार नाही. अँड अवर सिंपथी विथ द लिफ्ट मॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. लिफ्टमनसाठी आपल्या सर्वांना सहानुभूती आहे, पण कायदा उचित आहे हे आपण सर्वांनी मान्यच केले पाहिजे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट अ लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्काउल ऑफ देअर फेसेस. आपल्याला जर एखाद्याचे वर्तन, त्याच्या आवाजाचा स्वर, त्याचा उदास चेहरा जर आवडला नाही, तर आपण आपल्या मनाप्रमाणे त्याच्या कानावर मुठीने मारण्याची मोकळीक दिली असती तर आपली मूठ कधीच रिकामी राहिली नसती. अवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल द डे. आणि शहरातील गटार रक्ताने वाहिले असते, पण असे कधीच होऊ शकणार नाही आणि कायदा त्याची परवानगीही देणार नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. मी जेवढा पाहिजे तेवढा असभ्य वागू शकतो आणि कायदा मला हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल माझे रक्षण करेल. आय मे बी हॉटी ऑर बुरिश अँड देर इज अ नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. मी गर्विष्ठ किंवा असंस्कृत असू शकतो, तेथे कुठलाही दंड अदा करावा लागत नाही, फक्त एक अशोभनीय सहकारी म्हणून असा अपराध लिहिला जाईल. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॉल नॉट वॅक्स माय मोस्टॅश ऑर डाय माय हेअर ऑर वियर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. कायदा मला कृपया किंवा समोरच्या व्यक्तीच्या संवेदना समजून घेऊन बोलण्यास बाध्य करू शकत नाही. ते कायदा असंही म्हणू शकत नाही की तू मिशा काढू शकत नाही, केसांना रंग देऊ शकत नाही किंवा पाठीच्या मागे रिंगलेट किंवा लटा घालू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. भावनांना छेद देणे किंवा दुखावणे हे नुकसान भरपाईचे प्रकरण होऊ शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. या प्रकरणांमध्ये नैतिक आणि बौद्धिक नुकसानांना अनुमती नाही. याचा अर्थ असा नाही की नुकसान नगण्य आहे किंवा क्षुल्लक आहे. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. हे शक्य आहे की लिफ्टमॅनला खूप जास्त प्रमाणात दुखापत झाली होती, पण त्याला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला हा कलंक वाटला. त्यापेक्षा त्याने त्याच्या पायावर लात मारली असती तर त्यासाठी लिफ्टमनला कायदेशीर समाधान मिळू शकले असते. द पेन ऑफ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे, बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर वॅनिटी मे पॉइजन अ होल डे. पायावरच्या लातेची वेदना लवकर निघून गेली असती, परंतु आपल्या स्वाभिमान आणि अहंकाराला झालेली दुखापत आपला संपूर्ण दिवस दूषित करते. आय कॅन इमॅजिन दॅट द लिफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. मी अनुमान करू शकतो की त्या लिफ्ट वाहकाने लिफ्टमधून जखम देणाऱ्याला बाहेर फेकून मिळणारे सुखचैन त्याला नाकारायचे नव्हते. तासभर त्या अपमानाबद्दल चिंताग्रस्त विचारही करायचा नव्हता आणि संध्याकाळी पत्नीला भेट देऊन त्याचा समतोल मिळवायचा हा एकमेव मार्गही बनवायचा नव्हता. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन अ बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर.
वाईट स्वभाव आणि वाईट वागणुकीपेक्षा फार कमी गोष्टींकडे आपण आकर्षित होतो. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag. Whereupon, Fag went out downstairs and kicked the page boy. जेव्हा सर अँथनी ऍब्सोल्यूट कॅप्टन ऍब्सोल्यूटला धमकावतो, त्यानंतर ज्याला धमकावले तो बाहेर जाऊन त्याच्या माणसाला धमकावतो ज्याचे नाव आहे फॅग. ज्यानंतर फॅग खालच्या मजल्यावर जातो आणि त्याच्या नोकराला लात मारतो. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. कदाचित ज्याने लिफ्टमॅनला टॉप म्हटले होते तो खरोखरपणे त्याच्या बॉसमुळेच दुखावला गेला होता, ज्याने त्याला शुभ सकाळ म्हटले नव्हते, कारण बॉसला स्वतःला न्याहारीच्या वेळी त्याच्या बायकोने कटकट केली होती. त्याच्या बायकोशी तिचा स्वयंपाकी उद्धटपणे वागला होता, कारण नोकरानीने त्या स्वयंपाक्याला उलट उत्तर दिले होते. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइजन द स्ट्रीम ऑफ अ जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आपण आपल्या परिहासाने जगाला संक्रमित करीत असतो. दिनदर्शिकेतील सर्व गुन्ह्यांपेक्षा वाईट शिष्टाचार हा कदाचित सामान्य जीवनाच्या प्रवाहात अधिक विषबाधा करण्याचे कार्य करते. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज अ गुड नेचर हजबंड, देर आर 100 हू लिव अ लाईफ ऑफ मॅरिटिडॉम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोस टेम्पर, बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. चांगला स्वभाव असलेल्या नवऱ्यामुळे बायकोच्या डोळ्याखाली कधीतरी काळी वर्तुळे येतात. तेथे अशाही 100 जणी आहेत ज्यांच्या अत्यंत क्रोधी नवऱ्यामुळे त्यांना नेहमीच शहीदांचे आयुष्य जगावे लागते. परंतु कायदा आपल्या खाजगी वागणुकीचा किंवा शिष्टाचाराचा संरक्षक होऊ शकत नाही. नो डेकॅलॉग कुड कवर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न्ड अवर सोशल सिव्हिलिटीज, अवर स्पीच, द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स. येशू ख्रिस्ताच्या 10 आज्ञासुद्धा गुन्हेगारीच्या विस्तृत क्षेत्राला अंतर्भाव करू शकत नाही. कुठलेही न्यायालय आपल्या सामाजिक नागरिकता, आपले भाषण, आपल्या भुवयांचा झुकाव, आपली मनस्थिती आणि शिष्टाचाराला नियंत्रित करू शकणारे कायदे बनवू शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्ट मॅन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. जरी आपण लिफ्टमॅन विरुद्ध झालेल्या निकालाचे समर्थन करण्यास बांधील असलो, तरी बहुतेक लोकांना लिफ्टमॅनबद्दल सहानुभूतीच असेल. व्हाईल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज, देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्ड दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी अ सिव्हिल. हे खरे आहे की कोणताही कायदा आपल्याला कृपया असे म्हणण्यास भाग पाडत नाही. आम्हाला नागरिकत्वाचा आनंद देणाऱ्या कोणत्याही कायद्यापेक्षा खूप जुन्या आणि पवित्र अशा सामाजिक प्रथा आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंजेस विथ विच वी पे अवर वेज ॲज अ सोशल बिईंग्स. आणि सभ्यतेची पहिली आवश्यकता ही आहे की आपण दिलेल्या सेवेची कबुली दिली पाहिजे. कृपया आणि धन्यवाद हा एक छोटासा बदल आहे ज्याद्वारे आपण सामाजिक लोक म्हणून ऋण चुकवत असतो. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी टू गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ द बेसिस ऑफ अ सुपिरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स. हे एक छोटेसे सौजन्य आहेत ज्याद्वारे आम्ही जीवनाच्या मशीनला तेल मालिश करत असतो आणि ते व्यवस्थित चालवितो.
त्यामुळे आपले संभाषण कनिष्ठांना हुकूम देणारे वरिष्ठ असे न राहता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या जोरावर चालते आणि एका सोप्या देवाणघेवाणीसारखे चालते. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. हे खूप अरसिक असे मन आहे जे आदेश देण्याची इच्छा करते जिथे त्याला विचारल्याची सेवा मिळते आणि रागाऐवजी ती सेवा तो तत्परतेने आणि चांगल्या भावनेने स्वीकारतो. आय शूड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल. आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. ह्या संदर्भात मला इथे माझ्या एका मित्राचे उदाहरण द्यायला आवडेल. नम्र कंडक्टर सामान्यतः ह्या भेदभावपूर्ण शीर्षकाने कंडक्टरची निंदा करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ अ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. उलट पक्षी मला एका कठीण परीक्षेत जाऊन विचार करायला प्रवृत्त केले जाते की समाजातील खूप कमी लोक हे बस कंडक्टरला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करतात. हिअर अँड देअर यू विल मीट अँड अनप्लीजंट स्पेसिमन हू रिगार्ड द पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमीज ॲज क्रिएचर्स हू चीप पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली हॉनेस्ट by a loud voice and aggressive manner. But this type is rarer than it used to be. जिकडे तिकडे तुम्हाला एक अप्रिय नमुना व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना त्याचा नैसर्गिक शत्रू मानतो. त्या प्रवाशांचा मुख्य हेतू त्याला फसविणे आहे आणि त्यांना फक्त मोठा आवाज आणि आक्रमक पद्धतच थोड्या प्रमाणात प्रामाणिक ठेवू शकते. परंतु हा प्रकार दुर्मिळ आहे, पूर्वीपेक्षा दुर्मिळ असे लेखक म्हणतो. आय फॅन्सी द पब्लिक वोज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. मी जनतेच्या वतीने अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे आभार मानतो ज्या बसेस देखील चालवतात. नोकरदारांमधील नागरीपणाच्या एका विशिष्ट दर्जाचा आग्रह धरण्यासाठी ते जोर देतात आणि मानक पाळले जाते की नाही याची पण काळजी घेतात. इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. असे केल्याने हे प्रवाशांसाठी सुखकारक नाही तर एक महत्त्वाची सामाजिक सेवा पण देतात. म्हणून कंडक्टर वर्गात कुठलीही अमित्रतेची भावना न ठेवता मी त्या वर्गातल्या एका विशेष सदस्यासाठी सन्मान किंवा श्रद्धांजली देतो. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. लेखक त्याचा एक्सपिरियन्स सांगत आहे. मी पहिल्यांदा त्याच्या अस्तित्वाबाबत सचेत झालो जेव्हा एक दिवस मी बसमध्ये चढण्यासाठी उडी मारली आणि मला असं आढळलं की मी खिशात पैसे न घेता घर सोडलं आहे. प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच असतो आणि ती भावना पण माहीत असते, ती मिश्र भावना जी शोध जागृत करते. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेम ॲट द वर्स्ट. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक नाऊ देन ऑफ यू गेट. तुम्ही रागावलेले दिसतात कारण आपण सर्वात चांगले एखाद्या मूर्खासारखे आणि सर्वात वाईट एखाद्या गुलामासारखे दिसतो. तुम्हाला अजिबात आश्चर्य होणार नाही की कंडक्टरने तुम्हाला शून्य भावनेने बघितले हे म्हणण्यासाठी होय मला ती जुनी युक्ती माहीत आहे आता तुम्ही बसमधून उतरा.
एंड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो एंड लेट्स यू डाउन इजिली यू आर फेस्ड विथ नेसेसिटी ऑफ गोइंग बैक एंड द इनकन्वीनियंस परहैप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन और युअर एंगेजमेंट. आणि जरी कंडक्टर एखादा चांगला सहकारी असला आणि तुम्हाला सहजपणे खाली उतरून देत असला तरी तुम्हाला परत जाण्याची आवश्यकता आणि असुविधेचा सामना करावा लागू शकतो. कदाचित तुमची ट्रेन किंवा साखरपुडा पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनिलेस आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज हॉनेस्ट अ फेस ॲज आय कुड ॲज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. माझे खिसे हरवलेल्या चिल्लरसाठी व्यर्थ शोधले आणि मला आढळले की मी अगदीच दरिद्री आहे. मी कंडक्टरला अगदी प्रामाणिक चेहऱ्याने सांगितले की मी असे गृहीत धरतो की मी भाडे देऊ शकत नाही आणि मला पैशांसाठी परत जावे लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ दॅट्स ऑल राईट सेड ही. तुला उतरण्याची गरज नाही, ते सर्व ठीक आहे, कंडक्टर म्हणाला. ऑल राईट सेड आय. ठीक आहे, मी म्हणालो. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. पण माझ्याकडे चिल्लर नाही. ओ आय विल बुक यू थ्रू ही रिप्लाईड. मी माझ्याकडून आकर्षित करतो, कंडक्टर म्हणाला. वेअर डू यू वॉन्ट टू गो अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. तो म्हणाला, तुम्हाला कुठे जायचे आहे? आणि त्याने तिकिटाचे बंडल एका माणसाच्या इशाऱ्याने हवेत सांभाळले जो मला एका बँकेपासून तर हाँगकाँगपर्यंत कुठेही तिकीट द्यायला तयार होता, असं लेखक म्हणतो. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शॉल आय सेंड द फेअर. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट ही सेड चिअरफुली ही टर्न टू गो. मी म्हणालो, हा तुमचा फार दयाळूपणा आहे आणि मला कुठे जायचे आहे हे सांगितले. आणि त्या कंडक्टरने मला एक तिकीट दिले. मी म्हणालो, पण मी भाडे कुठे पाठवू? अरे तू एक दिवस मला बघशील. ठीक आहे. आणि तो कंडक्टर आनंदाने जायला निघाला. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि मग सुदैवाने माझे बोट अजूनही माझ्या खिशांच्या कोपऱ्यात फिरताना एका शिलिंगवर पडले. शिलिंग हे एक ब्रिटिश चलन आहे आणि मी त्याच्या खात्याचा निपटारा केला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिव्हन मी. परंतु या तथ्यामुळे आनंदाची चमक कमी झाली नाही जी चांगल्या स्वभावाच्या कृतीने मला दिली होती. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हिव्हिली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगोनी अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल काउंटेनन्स. सॉरी सर ही सेड. काही दिवसानंतर मी बसवर वाचत असताना माझ्या अत्यंत संवेदनशील अंगठ्याला कोणीतरी जोरात तुडवले. मला थोडा राग आला आणि अधिक वेदनेसह मी वरती बघितले आणि माझ्या मित्राचा म्हणजेच कंडक्टरचा आनंदी चेहरा पाहिला. कंडक्टर म्हणाला, सर मला माफ करा. आय नो दीज आर हेवी बूट्स गॉट एम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. मला माहीत आहे की हे बूट भारी आहेत, मला मिळाले कारण माझ्या स्वतःचा पाय बराच वेळा तुडवला गेला आणि मी आता इतरांचा तुडवत आहे, कंडक्टर म्हणाला. होप आय डिडंट हर्ट यू सर. आशा आहे की मी तुम्हाला इजा केली नाही. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्याने मला दुखावले गेले पण ते त्याबद्दल इतके दक्ष होते की मी त्यांना खात्री दिली की त्यांनी तसे काहीच केले नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. यानंतर मी जेव्हा जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा तेव्हा मी त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली आणि मला त्याच्या निरंतर आचरणाचा चांगल्या स्वभावातला एक उत्सुक आनंद मिळाला.
ही सीम टू हैव एन इनएग्जॉस्टिबल फंड ऑफ पैशन एंड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पैसेंजर्स कम्फर्टेबल. त्याच्याकडे धैर्याचा अतुलनीय निधी आणि आपल्या प्रवाशांना आरामदायक बनविण्यासाठी भेटवस्तू असल्याचे दिसले. आय नोटिस दॅट इफ इट वॉज अ रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव सम वन द टीप दॅट वेअर दॅट वॉज रूम इनसाईड. माझ्या लक्षात आले की पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतल्या खोलीची टीप देण्यासाठी तो पायऱ्या चढून बसवर जात असे. With old people, he was as considerate as son and with children as solicitous as a father. वृद्ध लोकांना तो मुलासारखा विचारशील होता आणि मुलांबरोबर वडिलांइतकाच काळजी घेणारा. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. तरुण लोकांसाठी ठळकपणे त्याच्या अंतःकरणात एक चमत्कारिक उबदार ठिकाण होते आणि नेहमीच त्यांच्याबरोबर तो आनंद घेत असे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. जर त्याच्या बसमध्ये एखादा अंध व्यक्ती बसलेला असेल तर त्याला फरसबंदीवर म्हणजेच फुटपाथवर सुरक्षितपणे खाली ठेवणे पुरेसे नव्हते. ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. तो समोर बिल त्याचा ड्रायव्हरला थांबण्यासाठी आवाज द्यायचा तोपर्यंत तो त्याला रस्त्याच्या कडेला किंवा जवळ किंवा अन्यथा कुठेतरी सुरक्षितपणे त्याच्या मार्गावर सोडून येत असे. इन शॉर्ट I found that he irradiated such an atmosphere of a good temper and kindliness that a journey with him was a lesson in a natural courtesy and good manners. मला असे आढळून आले की त्याने चांगला स्वभाव आणि त्याच्या दयाळूपणाने बसमधील वातावरण प्रकाशित किंवा प्रफुल्लित केले आहे. त्याच्याबरोबरचा प्रवास हा नैसर्गिक सौजन्य आणि चांगल्या वागणुकीची शिकवण होती. What struck me particularly was the case with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. मला एका विशिष्ट गोष्टीने प्रभावित केले की तो आरामात त्याचे काम करत असे. जर वाईट वागणूक संक्रमित करत असेल तर चांगली वागणूक देखील. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. जेव्हा आपण असभ्यतेचा सामना करतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण असभ्य बनण्यास तयार होतात. परंतु ती एखादी असामान्य संस्कारहीन व्यक्ती असेल जी आनंदी लोकांशी सुद्धा असहमतपणे वागेन. It is with manners as with the weather. हे शिष्टाचार हवामानाप्रमाणे बदलते असा लेखक म्हणतो. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स अँड अ चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. किड्स हा एक कवी आहे. माझ्या आत्म्याला एखाद्या चांगल्या दिवसासारखे शुद्ध काहीही करू शकत नाही असे किड्स म्हणतो. एक आनंदी व्यक्ती आपल्यापैकी सर्वात निराश व्यक्तीवर सुद्धा अशी उतरते की ती एक चांगल्या दिवसाची मंगलकामना ठरते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी हिज कन्सिलिएटरी ॲड्रेस अँड अ गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि म्हणून सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच वातावरण चांगले असायचे आणि त्याच्या स्वतःचा सभ्यपणा त्याचे मनधरणी करणारे भाषण त्याची विनोदबुद्धी वर्तणूक त्याच्या प्रवाशांना नेहमीच संक्रमित किंवा प्रभाव निर्माण करायची. इन लाइटनिंग देअर स्पिरिट ही लाइटन्ड हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine to another road. प्रवाशांच्या आत्म्यांना उज्ज्वल करताना त्याने स्वतःचे कार्य उजळले होते. त्याचा उत्साहीपणा निरुपयोगी लक्झरी किंवा आरामदायी नव्हती परंतु एक चांगली गुंतवणूक होती. अलीकडे बस मार्गावर मला त्याची अनुपस्थिती जाणवली
पण मला आशा आहे की त्याने आपला सूर्यप्रकाश दुसऱ्या एखाद्या रस्त्यावर घेऊन गेला असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज्ड इन अ रादर ड्रॅव वर्ल्ड. लेखक म्हणतो, एका रंगहीन जगतात त्याचा प्रकाश फार व्यापकपणे पसरला जाऊ शकत नाही. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग पॅनॅजेरिक ऑन अन अननोन बस कंडक्टर. आणि अज्ञात अशा बस कंडक्टरवर प्रशंसा लिहिल्याबद्दल मी कुठली दिलगिरीही व्यक्त करणार नाही. इफ वर्डवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीज गॅदरर ऑन द लोनली मूर, आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक अ लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. जर वर्डवर्थ सारखा एका ओसाड रानावरच्या गरीब ब्लीच गोळा करणाऱ्या लोकांकडून शहाणपणाचे जर धडे शिकला, तर मला यामागे कोणतेही कारण दिसत नाही की छोट्यातल्या छोट्या गोष्टीला आपला स्वभाव आणि नम्रपणाने सन्मानित केले जाऊ शकते. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅन द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. ही एक सामान्य सहमतीची बाब आहे की जगातल्या संघर्षामुळे रोजच्या वर्तणुकीतला शिष्टाचार कमी किंवा थंड झाला आहे. रोजच्या वर्तणुकीतला हाच शिष्टाचार सामान्य वातावरणाला पण गोड बनवतो. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. Jar aaple jeevan ekmekan sobat dayalu ani sahishna banvayche asel tar apan tya sanskruti parat milavlya pahije. Apan kaydala lagu karun te parat milavu shakat nahi. Police ha ek avashyak pratik ahe ani kayda hi ek samajasathi ek avashyak sanstha banli ahe, pan ti ajunhi devdutanpeksha thodi kamich ahe. But the law can only protect us against material attack. पण कायदा केवळ भौतिक हल्ल्यापासूनच आपले संरक्षण करू शकतो. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. तसेच शारीरिक हिंसाचारातून नैतिक अपमानाचा सामना करण्याचा लिफ्टमॅनचा मार्ग आपल्या नागरिकांना सभ्यता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. मी त्या लिफ्टमनला सुचवतो की त्याला आणखी सूक्ष्म आणि परिणामकारक सूड मिळाला असता जर त्याने त्या सद्गृहस्थाला ज्याने त्याला कृपया म्हटले नाही त्याच्याशी जर अधिक नम्रपणे वागला असतात. He would have had the victory not only over the boar but over himself, and that is the victory that counts. The polite man may lose the material advantage but he always has the spiritual victory. Liftmanla fakt uddhat mansavaras nave tar swatavarhi vijay milavta ala asta ani tyacha haach vijay molacha hota ase lekhakala vatte. Sabhya manus kadachit bhautik fayda gamavu shakto परंतु त्याचा नेहमीच आध्यात्मिक विजय होत असतो. आय कमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी लिफ्टमनला चेस्टरफील्डच्या कौतुकाची गोष्ट सांगतो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेवमेंट ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. चेस्टरफील्डच्या काळात लंडनच्या रस्त्यांवर आजकालसारखे फुटपाथ नव्हते. ज्या माणसाने रस्त्याच्या कडेला असलेली भिंत चालायला घेतली त्याचे पायच कोरडे राहायचे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल, सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. चेस्टरफील्डला त्या भिंतीहून जात असताना एक दिवस एक माणूस भेटला आणि म्हणाला, मी कुठल्याही बदमाश व्यक्तीला ही भिंत चालायला देत नाही. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड. मी नेहमीच देतो. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड, चेस्टरफील्ड रस्त्यावर वाकून त्याला अभिवादन करतो.
I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. लेखक हे वाक्य इथे ह्यासाठी देतो की जर चेस्टरफील्डने त्याला बदमाश म्हणणाऱ्या व्यक्तीवर चिडून जर त्या व्यक्तीला चिखलात फेकले असते तर त्या व्यक्तीचा हा फार मोठा अपमान झाला असता. तर विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने ऑन सेईंग प्लीज हा लेसन संपतो. यामध्ये असा संदेश दिला आहे की मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर सोशल लाईफ. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.